सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक मिरज तालुक्याकडे सर्वांचे लक्ष. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी मतदान झाले असून सर्वच नेत्यांनी मिरज तालुक्याकडे लक्ष घातले आहे. महाविकास आघाडी भाजपच्या दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. मिरज पूर्व भागात काँग्रेसचे विशाल पाटील व भाजपचे उमेश पाटील यांची काट्याची लढत समजली जात आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच राजकीय समीकरणे बदलली जाणार आहेत. मिरज तालुक्यात पतसंस्था गटातून राष्ट्रवादीचे किरण लाड, पृथ्वीराज पाटील तर भाजपकडून राहुल महाडिक, अजित चव्हाण यांना उमेदवारी. महिला गटातून काँग्रेसकडून जयश्रीताई पाटील व राष्ट्रवादीची अनिता सगरे यांची उमेदवारी तर भाजपकडून संगीता खोत, दीपाली पाटील यांची उमेदवारी आहे. ओबीसी राष्ट्रवादीचे मनसुर खतीब तर भाजपचे तमन गौडा, रवी पाटील. अनुसूचित जाती जमाती राष्ट्रवादीचे बाळासाहेब होनमोरे तर भाजपचे रमेश साबळे यांची लढत आहे. विमुक्त जाती जमातीमधून राष्ट्रवादीचे राजेंद्र डांगे व भाजपचे परशुराम नागरगोजे यांची लढत आहे. इतर सहकारी संस्था वैभव शिंदे व तानाजी पाटील आणि प्रक्रियामधून राष्ट्रवादीचे सुरेश पाटील, भाजपचे सी बी पाटील यांच्यामध्ये लढत आहे. मिरजपुरा भागातील लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. मिरजेत आदर्श शिक्षण मंदिर येथे मतदान केंद्रावर विशाल पाटील, बाळासाहेब होणमोरे, सी आर सांगलीकर, मनोजबाबा शिंदे तर भाजपचे उमेश पाटील, राहुल महाडिक, अजित चव्हाण, परशुराम नागरगोजे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी आदिल मकादार, मिरज. विकास पॅनेलचे सगळे उमेदवार बहुमताने निवडून येतील ह्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. सकाळपासून अतिशय शांततेने मतदान चाललेलं आहे आणि लोकशाही पद्धतीने त्या ठिकाणी चाललेलं आहे, त्यामुळे सहकारी विकास पॅनेलचा विजय निश्चित आहे. त्याच्याबद्दल कोणी शंका घ्यायचं काही कारण नाही. जिल्ह्यात नाही, एकीने आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने, त्यामुळे शंका घ्यायचं काही कारण नाही आहे. आणि एकीने लढलो, एकीने विजय, त्या ठिकाणी आम्ही हे करणार आहे, काय अडचण नाही आम्हाला. सकाळपासून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदानाची पाहणी करण्यासाठी वेगवेगळ्या बूथवर आज पाहणी झाली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मतदान होत आहे. मला विश्वास आहे की आपल्या जिल्ह्याच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या, महाविकास आघाडी नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या उभ्या असलेल्या पॅनेलच्या सर्वच सर्व 21 जागा, 3 जागा ह्या बिनविरोध आलेल्या आहेतच, उर्वरित 18 जागाही भरघोष मताने निवडून येतील हा आम्हाला विश्वास वाटतो. आज जिल्हा मध्यवर्ती निवडणुकीची सकाळपासून सुरुवात झाली. आता बऱ्यापैकी मला वाटते मिरजच्या केंद्रावर 70% मतदान पार पडलेलं आहे. मी स्वतः संस्था गटातून, अ गटातून निवडणूक लढवत होतो, निवडणूक लढवत आहे. ह्या निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत सामान्य लोकांना कधीही संधी मिळाली नाही, पण आमच्या पक्षाने मला सामान्य कार्यकर्त्याला BJP गोटातून मला संधी मिळाली उमेदवारीची. ह्यामध्ये सामान्य लोकांनाच मतदान करण्याचा निश्चय मला वाटतं ह्या निवडणुकीत नक्कीच केलेला आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये कारखानदारी, खासदार लोक, आमदार लोक, सर्वच लोक ह्यांच्या घरातच उमेदवारी, ह्यांना स्वतःला उमेदवारी अशी ही निवडणूक असते. पण ह्या वेळेला ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत सामान्य लोकांनी ही निवडणूक प्रक्रिया हातात घेतलेली आहे. आणि नक्कीच सामान्य लोकांची उमेदवारी म्हणून ज्यांनी ह्यात उमेदवारी आहे त्यांना नक्कीच विजय प्राप्त होईल. आजच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात तुल्यबळ उमेदवार जरी विरोधात उभा असेल तरी मी सामान्य उमेदवार म्हणून या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात उभा आहे. नक्कीच सामान्य जनता, सामान्य मतदार माझ्या पाठीशी आहे. आणि ह्या निमित्तानं मी त्यांना सांगू इच्छितो की निवडणूक ही फक्त पैशाने होत नसून सामान्य जनता एकमेकाच्या सहकार्याने, एकमेकाच्या अवघी सहकार्यानं आणि कामाच्या रूपात आपल्याला मतदान होते हे आत्ता निकालानंतर आपल्याला स्पष्ट. नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात.